नमस्कार. बरं, मी काय होतो आता पत्रकाराचे विचार केला काही आणि सांगितलं बोला. मी बोलतो एक दोन मिनटं. मी सगळ्यांचे आभार मानतो आपण आल्याबद्दल. बरं, मी काय म्हणतो जवळपास तुम्ही कितीतरी वेळा उपोषणावर बसलेला, पत्रकार परिषदा घेतलेले आहेत, आंदोलन सुद्धा केले आहेत, आज ही जाहीर पत्रकार परिषद तुम्ही घेता, त्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारण म्हणजे खरेदी खतात फसवून तसं मी जे बॅनर लावले होते लावलेले आहेत, आता काढले ते. नितीन ठाकरे साहेबांना काहीतरी फोन आला वरून का अजून आचारसंहिता आहे 4 तारखेपर्यंत, तर तुम्ही या माणसाला बॅनर लावून दिले कसे? मी सगळीकडे 20x10 बॅनर लावले होते आणि त्याच्यात हे दाखवलं होतं. काय दाखवलं होतं? पूर्ण लेआउट दाखवलं होता ना, ते कशी काय फसवणूक केली त्यांनी ती आपल्याला ते तुम्ही बघितलेलं असेलच. सगळीकडे बॅनर लावले मी आहे ना, मी माझी दक्षिणेकडे मी ब व्यक्ती आहे, मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती, पण मी आजारी असल्या कारणाने काकांची श्री परशुराम सीताराम गोंधळे यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात. हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत, कारण मी काय याच्यावरच थांबलेलो नाही. पण पुढे त्या लोकांना असं कुणी करायला ना पाहिजे, काकांनी पुतण्याची फसवणूक करायला ना पाहिजे, म्हणून हे मी करत आहे. तर तुमचं नाव सांगा बरं सर. माझं नाव नामदेव शंकर गोंधळी, मुक्काम पोस्ट वावंजे. जमीन मी शेतकरी पण आहे आणि दीपक फर्टिलायझर कंपनीत कामाला पण आहे. जमीन कुठली होती तुमची? माझी ही सदर जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी दक्षिणेकडची होती जमीन. काय सर्वे नंबर? सर्वे नंबर 123-2. मी आता ह्या जमिनीच्या बाबतीत आहे ना, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जमीन विकली होती, परंतु त्या विरोधकांनी दोन्ही जमिनी एकत्र घेतल्या. दोन्ही जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही, पण त्या खरेदी खतात सरळ लिहिलं आहे सदर जमीन फेरफार 2526 व दस्त क्रमांक 86/1908 आले. म्हणजे त्याच्यात काय 11-15 पाटणीपत्र 15 पानांचं आहे, त्याच्यात 11-15 काय पाटणीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात सदर जमिनीत जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असं हे आहे. आणि कोण काय बोलत, तू सही कशी केली खरेदी खतावर? पण त्याच्यात हे 5 नंबर मुद्दे होते ना, खरेदी खत आता हे खरेदी खत आहे 39 पानांचे, याच्यात 5 नंबर 10-39 38.70 गुंठेपैकी, कारण आमची पूर्ण जमीन किती आहे 38 गुंठे, त्याच्यात ना 19.35 माझी आहे दक्षिणेकडची, ती मी विक्री केली होती बरोबर. हां, पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत, म्हणजे 38 गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट. तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट 100% आहेत आपल्याकडं, 50 फाईल झालेले आहेत त्याच्याकडे. 85 पानं की जो तुमचा आरोप होता ना त्या बाबतीत परवेच्या तहसीलदारांनी सांगितलेलं आहे की जो तो उतारा होता तो पूर्ववत केला होता. नाही केला त्याने, त्याने आत्ता केला आहे. आत्ता 2 वर्षानंतर मी 1 व 2 डिसेंबर 2022 पनवेल तहसीलदार कार्यालयात त्यावेळी DCP होते कोण, पंकज डाणे साहेब, त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हरवली का तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून. तुमचा उतारा पूर्ववत केला. दुसरी गोष्ट, तुम्ही जे अर्ज केलेले वेगवेगळ्या लोकांना, पोलिसांना अर्ज केलेले, तहसीलदारांना अर्ज केलेले, आणि त्यांचं असं म्हणणं आहे हे सगळे जे तुम्ही जे आरोप करता ना ते आता चुकीचे आहेत. एकतर तुम्ही आता दिवाणी न्यायालयात गेलं पाहिजे असा विषय आहे. त्या तहसीलदारांनी खरेदी खात्यातले 5 ऑप्शन लावलेले आहेत, भ्रष्ट तहसीलदार आहे तो. आता आता विजय तेलेकर पोलिसांना जी तक्रार केली आहे, पोलीस तक्रारामध्ये तुम्हाला जेव्हा चौकशीची मागणी केली पोलिसांनी तुम्हाला असं उत्तर दिलेलं आहे आता की बाबा आता आमच्याकडे हा विषय नाही करू, यासाठी तुम्ही दिवाणी न्यायालयात जा. नाही, पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले. पोलीस माझ्या बाजूने आहेत, बाजूंना सांगत सत्याच्या बाजूने आहेत, पोलीस देव आहेत. त्यांनी काय केलं आहे का, सदर हे चुकीचा आकार फोड फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये काहीतरी बदल, पण ती बाब बोलतं दिवाणी स्वरूपाची आहे असं. म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलं जागती ब्रह्मास्त्रच दिलं आहे माझ्याकडं, ते मला दिवा खरेदी खत रद्द करण्यासाठी उपयोगात येईल कसं काय. त्यांनी सरळ सरळ त्यांनी रिपोर्ट दिला आहे, बघा हे आहे मी तुम्हाला सगळे दाखवतो.
हे तीन पाणी पत्र मला दिलं आहे उत्तर देणे माहिती अधिकारमध्ये बरोबर हां याच्यात सरळ तुम्हाला मी पाठवलं होती पण साहेबांनी सरळ लिहिलेलं आहे गुन्हे शाखेचे मेन आहेत वाचतो बघा जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडकरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सहमत असून अर्जदाराने केलेली तक्रार ही सर्वे नंबर 123/2 मौजे वावंजे गावमध्ये केलेल्या चुकीच्या आकारबोट विभागणीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट हे केलेलं आहे चुकीचा आकारबोट चुकीचा आकारबोट म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख उपाधी विषय संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे इथं याच्यावर गुन्हा नोंद होईल पण त्याने आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आले माझ्या काकाला समोर बोललो होतं काल परवा दिवशी नाही मी सांगतो त्यांना बोललो होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा बोलतो माझा पण मला काकाला सातबारा आहे कोणतं मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबारा आहे काकाला सातबारा केले तो वाढीव सातबारा आणि आता जे त्यांनी तीन फेरफार बनवले 3889 3890 3892 हे बेकायदेशीर आहे दोनच दिवसात कारण काका माझ्यासोबत होते त्यावेळी 1.5 वर्ष काकांनी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौकर दौंडकर साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांची हडप झालेली आहे काकांनी अर्ज करायला पाहिजे बरोबर त्यांनी मला म्हणजे चांगलं साहेबांनी देव आहेत ते पण मी त्यांना देव म्हणतो विषय तो जरा काकांची जमीन हडप झालेली असं जर असेल तर तुम्ही सातत्यानं त्यासाठी का काकांची हडप झाली पण काकांचा पण कोणाचा सहभाग आहे त्याच्यात काकांच्या जमिनीची ज्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पाठवले आणि एक पैसा पण घेतलेला नाही असे अर्ज आहेत सुनील गोंदवीचा तीन पाणी अर्ज आहे तालुका पोलीस स्टेशनला 25/9/2022 रोजीचा का आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आमच्या वडिलांनी पण आमचा हिसानावर काय झाला आमची 2,70,00,000 रुपयाची फसवणूक झाली आहे त्यावेळी रेट कमी होते आता रेट वाढलेले आहे आता कॉरिडॉरचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे म्हणून तुम्ही म्हणता नाही बिलकुल नाही ज्यावेळी मी माझी जमीन विकली होती 19/11/2019 रोजी सिद्धार्थ नरेंद्र भालदाणे यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला 14 लाख रुपये दिले त्याने मी सांगतो कारण नंतर ते लोक फुटले यांनी का मी मारणार होतो ना हराम खोराना माहीत होता नाही नाही काय त्याच लायकीचे आहेत ते कारण मी होतो आजारी माझी हिंदुजामध्ये ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोक सांगत काय होते आता पुढे काय करणार तुम्ही पुढे दिवाणी जावत आहेत यांच्यावर दिवाणी कोर्टातून पोलीस फौजदारी होईल म्हणून माझा प्रयत्न आहे ते सगळे म्हणजे ही आजची जी पत्रकार परिषद आहे तुमचं म्हणणं आहे की या सगळ्या बाबतीत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हां आणि शेलकर साहेबांनी तसं दिलं आहे शेलकर साहेब आणि ब्रह्मास्त्रात दिलं आहे त्यांनी मला रिपोर्ट दिला आहे ना तहसीलदार तलाठी खोटा रिपोर्ट त्या अनुषंगाने पूर्ण काकांचा हिस्सानावर झालेला आहे पण ते दिवाणी न्यायालयाकडनं तसे आदेश निघतील तेव्हा गुन्हा दाखल होईल ना होईल ना आदेश मी पाठपुरावा करणारच आहे मी पाठपुरावा करणार आहे आता मी वकील आदर सन्माननीय हे चंद्रजी म्हात्रे साहेब हे मोठे जज आहेत बरे आज आहे ना पहिल्यांदाच बघतो मी वावजे गावचे सरपंच नाही ते आलेले माझं साहेब तुमचं काय म्हणलं तर परत ओळख करून द्या ते मला मदतच करतात कसं आहे बघा ओळख करून द्या हॅलो मी निबी म्हात्रे वावंजे गावचा माजी सरपंच मला तर वाटतं साधारणतः 29/7/2002 रोजी नामदेव शंकर गोंधळी हे आजारी असताना भेटलेटर होते त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ भल्ला नावाच्या एक व्यावसायिकाशी केला तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर यांच्या हिश्याची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती पण एक ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे काका आहेत जमिनीची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती मग आकारफोड ज्यावेळेला जमिनीची होत नाही त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे पण आकारफोड करून घेणं हे जरुरी असतं पहिला मुद्दा हा की आकारफोड करून जमीन घेतलेली नाही त्यामुळे मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शंकर गोंधळी जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणेकडचा मुलात मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा झालेला असेल पोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी 2 असतील किंवा 4 असतील पण ते 4 शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं जर होईल तर त्या जमिनीचा क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या प्रकारे न समजतात
भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच करत असतो. माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत, त्यांनी माझ्यासमोर यावा. मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो का आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शेतकर कोंडली यांनी, तशी पत्रकार परिषद भल्लानी घ्यावा, त्यांनी सांगावा. त्याची जर हां आमच्या जो काय असेल तर आम्ही आम्हाला मग त्या मान्य करावं लागेल. तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण दुसरी गोष्ट असेल, जो मुद्दा ते सांगत वारंवार, यामध्ये जमिनीची जी फसवणूक झालेली ना, त्याच्यामध्ये बघा त्यांनी अ आणि ब दिली होती, त्यांनी ब जागा विकली होती असं त्यांचं म्हणणे आहे आणि अ जागा त्यांच्या आता काकाची आहे. पण आता आता नेमकं परिस्थिती काय आहे नंतर तिथे, मग आता काका काकांची जमीन कुणाच्या नावावर आहे सध्या, काकांचे नाव आहे ना ते, मग भाड्याला ते नाही तिथे. हां मी ते सत्यावर होतील त्यांना बोललं की काकांची जागा सध्या काकांच्याच नावावर आहे. बरोबर. पण तुम्हाला सांगतो, आता आमच्या गावातून वसईविरार महामार्ग जातो, ही जी जमीन आहे त्या महामार्गामध्ये आहे. बरोबर. त्याच्यामुळं आता मुळात काकाने इकडे यायचं नाही का तो काकांचा प्रश्न आहे. पण नामदेव शंकर बोंडले यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकली ती ते क्षेत्र त्यांनी त्यांना दाखवलेलं आहे बिल्डरला. आता याच्यामध्ये फसवणूक काय होते तर मुळामध्ये जो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा नाही घेतला त्यांनी, काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. दोन्ही काकांचा हिस्सा घेतलेला आहे, काकांना वाढीव सरकार केले, मी विक्री केलेली जमीन. पूर्वी त्यांची जमीन आहे ना जी जात होती, म्हणजे जी दाखवली होती त्यांचं म्हणणं आहे ती कॉरिडॉरमध्ये नव्हती, आता ती येते म्हणून ते सगळा करतात प्रपंच साहेब. याबद्दल मी नाही सांगू शकत, याबद्दल नामदेव शंकर कोंडली सांगतो. मी सांगतो बघा, मी पैसे घेतले, मी पण नाही बोलतो. मी 4,30,000 गुंठ्याने विकले, तर त्याने आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आले, मी 2,15,000 विकले आणि 38 गुंठ्याचे पैसे घेतलेत असं दाखवून खोटा तक्रार, तलाठी खोटा रिपोर्ट, मंडळ अधिकारी खोटा रिपोर्ट. तर मंडळ सरळ सांगितलं मला का माझ्याकडनं चूक झाले, तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे. तुम्हालाच माहीत आहे काँग्रेस भवनमध्ये मिटिंगमध्ये त्यावेळी काय झालं, 40 लाख रुपये जास्त मागतो ना तो. मी 83 लाख घेतले, तो 1,20,00,000 मागत होता, तुम्हाला तर माहीत आहे. मग असं होऊन मग हे अडतं कुठं, हे माझेच भाऊबंदालाच फॉर आहेत. थांबा साहेब थांबा, काकाच्या मुलांनी, मी ज्यांच्यासाठी मांडतो त्या काकाच्या मुलांनीच खोटं अफिडेविट केलं आहे. आता हे सांगायला पाहिजे, हे माझ्याकडे पुरावे आहेत. काकाचं वय नेले ते कॉरिडॉरमध्ये आता ही जमीन भूसंपादन झालेली आहे. आता भल्ला असेल त्यांची जर त्यांचे म्हणजे कागदपत्र जर आता त्यांची जमीन दिसते सध्याच्या नाही, पण जमीन तो हा काही करेल मी तुम्हाला सांगतो. मोबदला घेतला का आता कुणी, जी तुमच्या जमिनीचा उतारा आता ज्याच्या नावावर आहे त्यांनी कुणी मोबदला घेतलेले का? नाही नाही. तुम्ही अर्ज केले तर अर्ज केले तसे दिवाणी दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर हे आहे. ते भेटला का त्याला खरेदी करता आहे ना? बघा खरेदी करता तुम्ही बघू शकता, खरेदी करत बघू शकतो. 5 मुद्दे डावले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन 2 वेळा तयार झाला, पण हा नाटक करतो त्याबद्दल मी खरे आहे. कसा करशील तू मात्र साहेब, आता तुम्ही जमिनीचे अभ्यास का, तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी म्हणजे सरकारी लोकांची चूक झालेली आहे किंवा त्यांनी केली असं आरोप आहे. मुळात नामदेव शंकर कोंडली यांनी त्यांचा एकच हिस्सा विकला होता. असं असताना 1938 गुंठ्याचं खरेदीकत झालं कसं, पहिला माझा प्रश्न आहे. आणि हे 7-12 होऊनसुद्धा नंतर नामदेव शंकर कोंडली यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला त्यांचा 7-12 त्यांनी पूर्ववत केलेला आहे. आता केलं आहे साहेब आणि 2 वर्षांनी पूर्ववत केलं आहे साहेब. मी जर मेलो असतो मग मग हे ऐकले असते का नालायक झाले हरामखोर आहे ते लोक, त्यांना शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी धडपडणार शेवटपर्यंत. बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचं नाही ना, मी सांगतो बघा कोर्ट हिस्सा फेरफार कुठला बनला 36-67 पण माझ्या काकांनी कोणाला हरकत घेतले 36-37 फेरफारला असं त्यांनी बनला आहे रिपोर्ट. आणि हे 36-37 फेरफार कोणाचा आहे, पांडुरंग धर्मपाटील यांचा आहे. म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी तलाठ्यांनी. तलाठी परत आता आले तिकडे बदली केली होती, पण ते घाबरत पण नाही कोणाला. कोर्टात काय मागणी आहे तुमची? कोर्टात माझी पूर्वत माझा 7-12 करावा आणि बाकीच्या अधिकारी आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा. मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर आणि याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण. आता सिद्धेश मात्रे आहेत, चंद्रांची मात्रे आहेत, मी यांना आता काढून टाकलेलं आहे. वकील आमचे आडवी त्यांनी चुकीचा आकार पण दिलाच नाही. आता वकील कुठे तुम्ही? मी माझा चंद्राज मात्रे आता माझे हे होते अरविंद चांगले, 6 वकील बदलले, भल्ला त्यांना मॅनेज करतो. मी सांगितलं अरे मी पकडतो त्यांना, वकील तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना, कारण माझा 10वीपासून अभ्यास आहे.
या काकांची 3 शेतं मी नावावर केली 21 लोकांना, हे त्यांचे वारस होते, त्या बिचाऱ्याने सगळ्यांनी सह्या दिल्या आणि मी काकांची जमीन विकीन का? अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं तर मला शिव्या घालत होते का हा मरेल आता माझी जमीन विकून चालले थांबा साहेब, आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा नावावर झाले त्याचे, तरी तो त्याचा दोस्त झाले कुठेतरी. काका तुमच्या सोबत आहे ना आता? आहेत ना, 3 वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना. आता नसते ना त्यांनी काहीतरी, आता काय मी सांगतो, काहीतरी झालं असेल त्याला, काहीतरी दिलं असेल चहा पाणी त्यांनी, बघतो ना मी तो भांडला चुकीचं काम केलं. सरकारी कागदपत्रामध्ये मी काही किती बदल, खोट्या तक्रार केसेस कुणी केले, तलाठी संजय भानुदास बिक्कड आणि मंडळ अधिकारी तळोजा पाचनंद संतोष कत्रे यांनी खोट्या तक्रार केसच्या आधारे हे पूर्ण जमीन नावावर केलेले, पण मी बरा झाल्यामुळे ते घाबरले, आता काय करायचा. मग त्याने अजून एक 7-12 वाढवलेला आहे, पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी, आणि मी 4 महिने उपोषण केलं, नितीन ठाकरे साहेबांनी मला नुसतं बोलले फोटो काढायला जात, तुम्ही कसे 3 7-12 केले. मी पण नामदेव ते माझ्यासाठी बिचारे मला होतं रोज तू ड्युटीला जा, त्यांनी माझी नोकरी वाचवली आहे, देव आहेत ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब. आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिला आहे, त्यांच्याशी मी 2-3 वेळा भेट घेतलेले आहे गुन्हे शाखेचे, आणि त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदे बदल असा झालेला, पण चुकीचा आकार बोर्ड म्हणजे तरी बदल केलेला आहे. कपरत नकाशा कुठे आहे तुमच्याकडे आता नवीन? हे बघा, हा कपरत नकाशा म्हणजे हाच आहे, हे बॅनरवर लावलेत नाही ना, तोच कपरत नकाशा आहे, आणि तो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे, याच्यात वाटणीपत्रानुसार हिस्से पडतात. पण आता जे दिला आहे मला, आता पूर्ण मुख्याधिकारी सर रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारमध्ये मला दिलं आहे माहिती, हां संजयजी शिर्के साहेब यांनी पण दिलेलं आहे, कसं तुम्हाला जर मान्य नसेल तर 30 दिवसात अपील करू शकता, तर मी आता अपील करणार आहे साहेब. एकूण क्षेत्र माझा 38 गुंठ्यापैकी माझा 19.35 होता, हां दक्षिणेकडला नाही नाही काय का ते सदर जमीन फेरफार 25-26 व रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार, म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना पान नंबर 11-15 वरचा. नाही तुम्ही मला फक्त आम्हाला फक्त आमचं प्रश्नांची उत्तरं द्या. बोला बोला सर. का तुमचं 19.35 तुमचं क्षेत्र होतं, सामूहिक क्षेत्र होतं? सामायिक नाही, अलग झालेलं, अलग झालं 2008 साली, अलग झालेलं, अलग झालं, फक्त मोजणी झाली नव्हती. थांबा ना साहेब, आम्हाला इकडे उत्तर द्या ना, तुमचं 19.35 वेगळं होतं, बरोबर आहे? बरोबर. तुम्ही खरेदी कधी कोणाचं केलं? खरेदी कधी माझ्या जमिनीचं केलं. किती सर्वे नंबर? सर्वे नंबर 123-2 123-2 पैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. हे खरेदी कधी पान किती वर आहे? 10:39 वर आहे. मला जरा सुटसुटी समजेल अशी माहिती. बोला बोला. का तुम्ही बोलता तुमचं 19.35 क्षेत्र तुमचं होतं, बरोबर आहे, 123-2 मध्ये तुमचं क्षेत्र होतं, बरोबर आहे, त्याचं तुम्ही खरेदी कधी करून दिलं? दिलं 19.35, बरोबर आहे, त्याची तुम्हाला रक्कम आली, मग माझ्या रक्कम आली, तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट करून दिलं, बरोबर, हल्ला यायला का कोण असेल त्या पार्टीला राहिला. आता विषय तुमच्या उर्वरित 19.35 काकांच्या जमिनीचा, त्यांनी खरेदी कधी केलेलं आहे? नाही केलं. पार्टीसोबत खरेदी कधी केलेलं? नाही केलं. मग ती जागा खरेदी करत नसताना शेतकऱ्याच्या भल्ल्याच्या नावाने कशी झाली? हां खोट्या तक्रार केसेस कशी झाली? हा मग तेच सांगतो ना, खोट्या तक्रार केसेस खरेदी करतात मी 38 गुंठ्याचे पैसे घेतले आहेत. हा मुद्दा खरेदी करतात पान नंबर 16/39 आहे. मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर 123 व हिस्सा नंबर 2 आहे, त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली. पण मी काय बघितलं, अरे खरेदी करताना अजून 5 मुद्दे आहेत ना, हा जरी मुद्दा असला एकाच ज्याच्यावर त्यांनी केलेला आहे पूर्ण त्याच्यात. आणि हे तुमचं खरेदी करते 870 मला बघा, आता 16 नंबर क्रमांक 3/2020 बरोबर आहे. हां याच्यात पूर्ण क्षेत्र टाकलेलं आहे, हां याच्यात पूर्ण लिहिलेलं आहे असं की माझा मोबाईलला पूर्ण आलेला आहे, मी माझी कुठली तक्रार नाही असं क्रमांक 3 लिहिलेलं आहे पान नंबर 3 बघा. हां याच्यामध्ये पण त्याला बघा पूरक मुद्दे आहेत ना. पण तुम्ही जेव्हा कुठलंही खरेदी करत होतं पूर्वी चालायचं की स्टॅम्प पेपर आपण केलं आहे आणि नंतर पार्टी जाऊन तिथून हे करतात, आता असं आहे का तिथे जाऊन तुम्ही थंब देता, तुमचा फोटो होतो, पूर्ण रक्कम येते तेव्हाच रजिस्टर होतो ना, मग तुमची जर रक्कम अर्धवट होती तर तुम्ही का तिथे रजिस्टर अग्रीमेंट केलं? तेच तुम्हाला सांगतो का त्या खरेदी खतात अजून 5 नमूद मुद्दे आहेत ना,
पाच नंबर बघा, दहा वर्ष घेतले तुम्ही त्यांच्याकडनं पैसे, मी माझे 19 मिनिटाचे घेतले आणि तसे तुम्हाला दाखवतो नाही. बरं राहिलं वाद वचन चिठी करा राहील माझ्याकडे. वादाचे मुद्दा राहिला तुमच्या काकाचा ना. हां, काका का समोर येत नाही? काका 1.5 वर्ष माझ्या सोबत होते. आता काय येत नाही? आता त्याला काहीतरी मिळालं असेल. दुसरीकडे तुम्ही असं दाखवताय का पोलीस प्रशासन देवे, पोलीस प्रशासन? नाही नाही, मी तेच सांगतो काकांचा, काकांचा साथ आहे ना त्याला. ज्याच्यासाठी मी भांडत होतो त्याच्या पोरांनी त्याच्यासाठी त्याने ते सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खोटा अपिटेट केलेला आहे. 21 जुलै 2022 रोजी भांडत असाल ना डीके साहेब, तुमच्या सोबत पाहिजे का नाही? मी तेच सांगतो ना, त्यांचा पण सहभाग आहे ना. आहेत कुठे? समोर यायला पाहिजे त्यांनी पण. अरे ते कसे येतील? मी सांगतो ना, ते काय सांगतो, त्यांना 7-12 वाढीव 7-12 केले ना, तिसरा 7-12 पूर्वीसारखाच केलं त्यांना, पण तो वाढीव 7-12 आहे. जमीन आहे 38.70 गुंठे, पण तिला अजून 19.35 ने अजून वाढवलेलं आहे. कुणी हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना. आता माझ्याकडे 2 पैसे आहेत म्हणून मी भांडतो. हो साहेब, त्यांना वाढीव 7-12 केले काकांना. गुन्हा दाखल करायची मागणी करताय एक ठिकाणी बोलताय तुम्ही, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही असं बोलता पोलीस देव आहेत, मग सरकार करतात देव कसे गुन्हा दाखल करणार? अहो साहेब, त्यांनी हे दिलं ना चुकीचा. जगदीश शेलकर साहेबांनी काय दिलंय? पोलीस चुकीचा आकार बोर्ड त्यांनी मुद्दा दिलाय ना माझ्या हातात. शासकीय रस्त्यामध्ये हेरफेर केलेली असं तुमचं म्हणणं आहे ना? दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. आता व्यक्तीच्या म्हणण्यानुसार ब व्यक्तीवर आता अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी ब व्यक्ती अजिबात अहो साहेब, विषय काय आहे माहित आहे का? अगोदर 1.5 वर्ष माझ्यासोबत होते सगळे, अर्ध त्याच्या आधीच कारवाई झाले. ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी म्हणलं पाहिजे, तुम्ही नाही म्हणलं पाहिजे. बघा म्हणजे त्यांचा सहभाग आहे ना? त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे माझी मागणी. आता त्यांच्यावर पण गुन्हा कुठल्या काकाने कुठल्या पुतण्यावर असं हे करायला पाहिजे. म्हणून त्यांच्यावर काकावर अन्याय नाही झाला, पण तो त्याच्या त्याचा दोस्त झाले ना भल्ल्याचा, भल्ल्याचा दोस्त झालाय तो. काय चाललं नाही ना पट्टी नाही त्यांना हे कोणी करायला नाही पाहिजे. याच्यासाठी मी चाललंय माझी धडपड. यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे सगळ्यांना. संघन मताने केले, संगणमत षडयंत्राने केले. आता लास्टचा मुद्दा सांगा बोला, की मागणी लास्टला कोर्टातून आहे का प्रशासनाने? आता कोर्टातून आहे काय काय मागणी केली आहे कोर्टातून? यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा म्हणून आता मी ते सांगा पण हा अपील करणार आहे सगळ्यांच्या अर्जाचा. बाबा आता सरकारी कागदपत्रामध्ये वेगळी बदल हे जगदीश शेलकर साहेबांनी लिहिलेलं नाही त्याच्यात, पण चुकीचा आकार बोर्ड हे लिहिलेलं आहे त्यांनी. चुकीचा आकार बोर्ड मध्ये हा आता तुमची मागणी कुणाकडून येणार आणि त्यांच्यावरती कशा प्रकारचा आम्हाला न्याय मिळावा? 5 मिनिटं सांगतो. हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल, भूमी अभिलेख उपअधीक्षक भालेराव साहेब अगोदरचे, आता प्रदीप जगताप साहेब आहेत, हां, आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खात्यातले 5 आणि इतर 3 असे ऑप्शन डावलेले आहेत, आणि जमीन 19.35 विक्री केली असताना 38 गुंठे त्याच्या नावावर केलेले आहे. न्याय निर्णय 9/12/2021 रोजीचा. तहसीलदाराने या निर्णयामध्ये माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे, या मृत्यूस हे तहसीलदार उपाधीक्षक तलाठी हे जुमेदार आहेत. त्या काळात त्याने मला भांबावून सोडला होता, त्याच्यामुळं मी आईचा उपचार करू शकलो नाही, ही माझी खंत आहे. माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना 4 लाखाचा आता 5 लाख झाला आहे, मी तिला हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो नाही. माझा एवढा राग आहे त्यांच्यावर, त्या समोर यावे ना त्यांनी, ते विजय तलेकरनी. आणि तहसीलदारांना आता 1-10 दिवसापूर्वी सांगितलं आहे का, निवडणूक झाल्या एक पत्रकार परिषद लावा, त्याला समोर आणा, तुला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटीलांनी. मला न्याय काही दिला नाही, प्राण साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो, दिला नाही. माझा आता माझ्या आईचा मृत्यूला हेच कारणीभूत आहेत. माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा. तहसीलदार विजय तलेकर, उपाध्यक्ष भालेराव, त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक, सौभाग्यवती ज्योती मरकटे, रूपनवर हे कर्मचारी, वसंत उगले मोदी कर्मचारी, त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवलेले आहे. हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता, हे सब तुम की आहे या काकाच्या समोर सांगत होता, पण ते काका काहीच बोलले नाही. अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला, काहीच बोलला नाही. सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेले आहेत, पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी चुकीचा आकार बोर्ड केला आहे असं लिहिलं ना स्पष्ट, आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे.
यांच्या गुन्ह्यानंतर ते काय सांगतात आता आम्ही कोर्टात दिवाळी कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्या गुन्ह्यानंतर आणि मी त्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अशाबद्दल सगळ्यांचा आभार. एक मिनिट आहे, त्यांनी जे फेरफारची नोंद घेतली आहे ना, सहा प्रकरणात नोंद घेतलेलीच नाही त्यांनी.